तर जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने महाड शहरातील फ्रेंड्स ग्रुप तर्फे रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रोपे घेण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाड शहरातील फ्रेंड्स ग्रुप हा क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात नावाजलेला ग्रुप आहे. या संघटनेमार्फत गेले अनेक वर्ष भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धांचे देखील आयोजन केले जाते. यावर्षी या संघटनेने आचळवली येथील कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षांच्या रोपांचे वाटप कार्यक्रम आयोजित केले होते. उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाडे यांच्या हस्ते या रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी विजय जाधव, बाळा साळवी, संदीप जाधव, श्रीकृष्ण बाळ, अरुण जैतवाल आदी उपस्थित होते. चिंच, उंबर, पिंपळ, आवळा अशा विविध प्रकारच्या 1500 झाडांच्या रोपांचे वाटप यावेळी करण्यात आले. दिनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप महाडच्या वतीनं वनविभाग आणि आचळवली कृषी विद्यालयातर्फे मोफत वृक्षांचं वाटप या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. सकाळी प्रांताधिकारी मॅडम पुदलवाडे मॅडम यांच्या शुभहस्ते या ठिकाणी या उपक्रमाचा शुभारंभ झाला आणि त्यानंतर अक्षरशः या ठिकाणी जवळजवळ 1000 झाडांचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं. अनेक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आहे. मी महाडकरांना आवाहन करतो की उद्याच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपलं जर पर्यावरण चांगल्या प्रकारे टिकवायचं असेल, त्याचं संवर्धन करायचं असेल, तर प्रत्येक माणशी एक या ठिकाणी महाड शहरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये एक वृक्षाचं लागवड या ठिकाणी केलीच पाहिजे अशा प्रकारचं आवाहन करतो. या उपक्रमाला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिल्याबद्दल मी महाडकर जनतेचं या ठिकाणी आभार मानतो. Thank you.